शेतकरी बांधवांनो नमस्कार। आज आपण सोयाबीन पिकामधील तणनाशकाविषयी माहिती घेऊया। सोयाबीन पेरल्यानंतर आपल्यासमोर तणांचा एक मोठा प्रश्न उभा असतो, त्यामुळे उगवणपूर्व तणनाशकाचा वापर जर केला तर आपल्याला तणांचं बंदोबस्त करता येतो। तर माहिती घेऊया सोयाबीन पिकामधील उगवणपूर्व तणनाशकाविषयी। तणनाशक वापरण्याच्या अगोदर तणनाशकाचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं असतं। योग्य मार्गदर्शनाखाली आपण तणनाशक वापरलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे एकरी 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर तणनाशक मारताना करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तणनाशक पेरणीनंतर लगेच म्हणजे 4-5 तासानंतर ते जास्तीत जास्त 72 तासाच्या आतमध्ये तणनाशक वापरणं गरजेचं असतं। तर सोयाबीन पिकांमध्ये असे कोणते तणनाशक आहेत ते आपण माहिती घेऊया। व्हेलर 32 हे BASF कंपनीचे उगवणपूर्व तणनाशक आहे। यामध्ये पेंडामिथिलीन हा घटक आहे, तसेच इमेजिथॅप हा मिक्समध्ये घटक आहे। त्याचे एकरी प्रमाण जे आहे 1 लिटर म्हणजे आपल्याला नॅपसॅक पंप जो आपण वापरतो चार्जिंगचा फवारा तो 15 लिटरचा असतो। तर आपल्याला 10 पंप वापरावे लागतील, म्हणजे एकरी 150 पाणी आपल्याला एका एकरामध्ये बसेल। यामुळे 45 दिवस शेतामध्ये तण उगवणार नाही। अशा प्रकारचे हे व्हीलर 32 हे उगवणपूर्व एक तणनाशक आहे। दुसरं तणनाशक म्हणजे स्ट्रॉंग आर्म, यामध्ये डायक्लोसुलाम 84% WDG घटक आहे। याचं एकरी प्रमाण 12.4 ग्रॅम म्हणजे जवळपास 4.5 ग्रामची एक पुडी असते छोटीशी। तर हे देण्यासाठी आपल्याला काय करायचे की या 12 ग्रामच्या 12 ग्लास तयार करायचे पाण्याचे आणि 12 स्प्रे पंप आपल्याला फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या एका एकरामध्ये 180 लिटर पाणी जाईल व आपलं तणनाशक योग्य प्रकारे कार्य करेल। या स्ट्रॉंग आर्म या तणनाशकाची किंमत बाजारामध्ये 650 रुपये आहे। तिसरं तणनाशक आहे सुमिटोमो कंपनीचं मॅक्स। या तणनाशकामधला जो घटक आहे तो आहे फ्लुमिओक्झिन 50% SC। एकरी 100 ml आपल्याला हे तणनाशक वापरायचं आहे, म्हणजेच 10 पंप जर आपण वापरले तर एका पंपाला 10 ml आपल्याला हे वापरायचं आहे। दुसरं तणनाशक आहे दबोच, हे एकरी 12 पंप आपल्याला याची फवारणी करायची आहे आणि या तणनाशकामुळे 40 दिवस शेतामध्ये तण उगवणार नाही। BASF कंपनीचं झिदुआ हे एक तणनाशक बाजारामध्ये आलेलं आहे आणि यामध्ये पेंडामिथिलीन हा घटक आहे। एकरी 50 ग्रॅम हे पावर जे आहे तणनाशक व त्यासोबत 1 लिटर स्टॅम्प हे पॅक आहे मिक्स। यामध्ये काय करायचं आहे की 10 लिटर द्रावण करायचं आहे आणि 10 पंपामध्ये आपल्याला हे फवारणी करायची आहे। शेतकरी बांधवांनो, तणनाशक फवारणी करतेवेळेस आपल्याला पेरणी केल्यानंतर लगेच जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्याला तणनाशक फवारणी करायची आहे, किंवा जास्तीत जास्त आपण 72 तासाच्या आतमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून याचा रिझल्ट चांगला येईल आणि शेत तणविरहित राहील। आणि आपण जर चांगल्या प्रकारे या तणनाशकाची फवारणी केली तर आपल्याला पीक उगवल्यानंतर नंतर तणनाशक मारण्याची गरज नाही। म्हणजे जेव्हा पीक तणविरहित होईल तेव्हा पिकाची वाढ चांगली होईल, आपण दिलेले जे खत आहे हे पिकाला उपलब्ध होईल आणि एकदा पिकाची वाढ चांगली झाली तर तणांचं उगवण्याचं प्रमाणही कमी राहते। त्यामुळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की तणनाशक वापरण्यापूर्वी आपले कृषी सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तणनाशकाचा वापर करावा। धन्यवाद।